भाजप आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी आणि प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती मधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला सी आर्म मशीन मंजूर केली आहे. गुरुवारी या सी आर्म मशीनचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांच्या हस्ते फीत कापून तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिकेत किर्लोस्कर, वरिष्ठ जिल्हा औषध निर्माण अधिकारी अनिल कुमार देसाई, तालुका वैद्यकीय अधिकारी इंगवले कागळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयात सी आर्म मशीनचं आता आपण लोकार्पण केलं, काय सांगू? सातत्याने आमच्या आरोग्य व्यवस्थेवर टीका केली जाते. आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आरोग्य व्यवस्था कशी सुधारते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं सी एम मशीनचं जे काही उद्घाटन आम्ही आमच्या माध्यमातून केलेलं आहे. ही मशीन 90 लाखाची आहे आणि आमच्या शिफारशीच्या अनुसारच, माझ्या पत्राच्या शिफारशीच्या अनुसारच आज ते मशीन कणकवलीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेले आहे. आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आरोग्याची व्यवस्था अजून सक्षम करण्यासाठी, अजून दर्जेदार करण्यासाठी आम्ही महत्त्वाचे पावलं आमचे सिव्हिल सर्जन पाटीलजींच्या नेतृत्वाखाली सातत्याने आम्ही उचलत चाललेलो आहे.